बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजस न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देशातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावामध्ये। बुधवारी देशामध्ये 43,654 नव्या कोरोना बाधितांसह 640 जणांचा कोरोनाने बळी गेलेल्याची नोंद करण्यात आली होती, तर 41,000 अधिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली। कालच्या तुलनेत गुरुवारी कोरोना बाधित रुग्णांमध्ये किंचित घट झाल्याचं समोर आलं असून आज 43,509 इतक्या नव्या बाधितांचं निदान करण्यात आलं आहे। तर दिवसभरामध्ये 38,465 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। आतापर्यंत देशात एकूण 3,07,01,612 जण कोरोनामुक्त झाले आहेत। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज 100व्या वर्षात पदार्पण करत आहेत। त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे। राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केलाय, तसेच त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचे आशीर्वाद देखील घेतले आहेत। भारताचा आघाडीचा तिरंदाज अतनु दास याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील पुरुष एकेरीमध्ये धडाकेबाज कामगिरी करत तिरंदाजीमधील कोरियन वर्चस्वाला सुरुंग लावला आहे। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये अतनु दास याने ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता दक्षिण कोरियाच्या ओ जिनोक याला शूट ऑफ मध्ये 6-5 पराभूत केलंय। या विजयासह अतनु दास याने पुरुष एकेरीमधील अंतिम 16 खेळाडूंमध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय। केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा राज्यामध्ये राबवण्याच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 ही योजना राबवण्यासाठी 2025 पर्यंत एकूण 4,601 कोटी रुपये खर्च होणार आहेत। केंद्राचा यात 60% हिस्सा असून राज्याचा हिस्सा 40% आहे। या बैठकीत राज्याच्या 1,840.40 कोटी एवढा निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सलग 12व्या दिवशीही सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत। यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळालाय। 17 जुलैनंतर डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दरम्यान 17 जुलैला पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांची वाढ करण्यात आली होती। त्यानंतर आज सलग 12व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत। सह्याद्री वेगवान आढावामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने नुकतीच एक मोठी देणगी दिली आहे। अक्षय कुमारने 17 जून हा दिवस सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसोबत जम्मू काश्मीर मध्ये व्यतीत केला होता। त्यावेळी त्याने निरू या गावाला भेट दिली होती। तिथे असलेल्या माध्यमिक शाळेच्या इमारतीची अवस्था खूपच वाईट होती। ती इमारत मोडकळीस आली होती। हे पाहून अक्षयने या इमारतीच्या जीर्णोद्धारासाठी मदत देण्याची इच्छा BSFच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती। त्यानुसार त्याने काश्मीर मधल्या नेहरू गावातल्या माध्यमिक शाळेला जीर्णोद्धारासाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे। अक्षयचे वडील कैलासवासी हरिओम भाटिया यांच्या नावे त्याने ही मदत दिली आहे। पेगासस प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। पेगाससवर चर्चा व्हावी या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहावं एवढीच आमची मागणी आहे। केवळ 3 तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत, पण सरकार 3 तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे। संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना पेगासस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही अखेर 5 दिवसानंतर धोका पातळीच्या खाली आली आहे। पावसाने उघडीप दिल्याने नदीच्या पाणी पातळीत संतगतीने घट होतीये। नदीची पाणी पातळी सध्या 41 फुटांवर आहे। राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे देखील बंद झाले आहेत। हळूहळू वाहतूक देखील सुरळीत होते, मात्र अजूनही 47 बंधारे पाण्याखाली आहेत। 9 राज्यमार्ग अजूनही बंदच आहेत। धुळे आणि सोलापूर महामार्गाचं विस्तारीकरण झालं आहे, मात्र शहरातून जाणाऱ्या 12 किलोमीटर अंतर असलेल्या
रस्त्याचा प्रश्न उभा राहिलाय। दरम्यान हा प्रश्न आता निकाली लागला आहे, याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी साधलेली संधी। बुधवारी दिल्लीत शरद पवार आणि नितीन गडकरी योगायोगाने एकत्र आले होते। त्याचवेळी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गडकरींकडे रस्त्याचा प्रश्न मांडला आणि हा प्रश्न आता मार्गी लागलाय। खडकवासला धरणामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या कालव्यातून 1155 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे। धरणातून मुठा नदीत 1929 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे। दरम्यान पानशेत धरण 91% भरलं असून धरणात 9.67 TMC पाणी साठा उपलब्ध आहे। तर खडकवासला प्रकल्पामध्ये एकूण पाणी साठा 24.48 TMC म्हणजे 87% जमा झाला आहे। या बातमीसह सह्याद्री वेगवान आढावामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत रहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री।